दक्षिण भारतात त्याला पानकम असे म्हणतात. रामनवमी निमित्त दक्षिण भारतात याला खूप महत्व आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: गूळ, काळे मिरे बारीक करून घेतलेले, सुंठ पावडर, तुळस आणि काळं मीठ, विलायची बारीक करून घेतली आहे, लिंबू आणि पाणी. आता आपण सर्वप्रथम गूळ पाणी घालायचं. तीन ते चार कप पाणी घालायचं. असं ढवळून ढवळून गूळ पाण्यात मिक्स करून घ्यायचा. हे गुळाचं सरबत आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक सरबत पित्तनाशक आहे, वातनाशक आहे, कफनाशक आहे. हे उन्हाळ्याच्या दिवसात घेतलेलं खूप चांगलं असतं, कारण गूळ थंड असतो. पाण्यात गूळ मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एक चमचा सुंठ पावडर टाकायची आणि एक चमचा लिंबूचा रस घालायचा. चिमूटभर काळं मीठ घालायचं आणि एक चमचा अर्धा चमचा काळे मिरे पूड आणि अर्धा चमचा विलायची पावडर. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपलं आता गुळाचं आयुर्वेदिक सरबत तयार झालेलं आहे. आपण आता सर्व करून घेऊ. आता आपण हे सरबत गाळून घेऊ. आपलं आयुर्वेदिक गुळाचं सरबत तयार आहे. आपण याला आता गार्निश करू. रामनवमी निमित्त याला खूप महत्व आहे. रामनवमी निमित्त देवाला तुम्ही हा प्रसाद दाखवू शकता. करून बघा आणि पिऊन बघा. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार आणि आयुर्वेदिक सरबत.